अनेकदा म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्त्वाचं भोजन आहे, कारण रात्रभराची झोप आणि 12 तास वा अधिक वेळ अन्नाविना राहिल्यामुळे जेव्हा आपल्या शरीरात पोषणाची गरज भासते आणि त्याची आपूर्ती सकाळचा नाश्ता पूर्ण करतो. या व्यतिरिक्त जागे झाल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये काम करण्यासाठी ग्लुकोजचा वापर होतो. सकाळचा नाश्ता ग्लुकोजचं प्रमाण बॅलन्स करतो आणि तुमच्या पचनशक्तीला पुन्हा क्रियाशील बनवतो. आजच्या हेल्थ कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी आकांक्षा तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खाणं योग्य आहे ते सांगणार आहे. मेथी आणि बाजरीचे पराठे. बाजरी आणि मेथी मिक्स करून नाश्त्यासाठी त्याचे पराठे बनवावे, यामुळे शरीरातील सूज कमी होईल. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पनीरचा पराठा देखील बनवू शकता. जरा अधिक चव येण्यासाठी सोबत शुद्ध लोणी आणि दही देखील घेऊ शकता. कार्ब्स, प्रोटीन, फायबर यांनी भरपूर असलेला मेथीचा पराठा तुमच्या दिवसाची एक आरोग्यदायी सुरुवात करण्यासाठी उत्तम आहार आहे. गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन आट्याचा वापर करा, यामुळे तुम्हाला अधिक लाभ मिळेल. अंडी बनवण्यासाठी सर्वात सोपी, चविष्ट आणि प्रोटीनने भरपूर असलेली अंडी इन्सुलिनचा स्तर संतुलित राखण्यात मदत करतात आणि अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असतात. अंडे तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. तुम्ही चपाती वा भाकरी सोबत अंडी खाऊ शकता, त्याचे आमलेट बनवू शकता, अर्धे उकडून किंवा अर्धे तळून मग मल्टीग्रेन पराठ्यामध्ये लपेटून देखील खाऊ शकता. निरोगी शरीरासाठी अंडी एक चांगला स्रोत आहे, म्हणूनच व्यायाम करणारे आवर्जून अंड्याचं सेवन करतात आणि जाणकार सुद्धा अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंड्यामुळे हाडे सुद्धा चांगली सांधली जातात. उपमा. नेहमी आपल्याला डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञ सांगतात की सकाळचा नाश्ता हलका आणि पौष्टिक असावा. या सल्ल्याला सुसंगत असा सर्वात पौष्टिक पदार्थ म्हणजे उपमा. त्यात भारतीय मसाल्यांचे चांगले मिश्रण असते, जसे की आले, कढीपत्ता, जिरे. तसेच याची चव देखील सर्वोत्तम असते. तुम्ही करी व सांबर सोबत देखील उपम्याचा आस्वाद घेऊ शकता. तर नाश्त्यामध्ये काय खावे हा प्रश्न पडला कधी तरी थेट उपमा बनवा, कारण उपमा बनवायला सोपा असतो आणि खायला अगदीच पौष्टिक आणि लाभदायी आहे. ढोकळा. गुजराती खाद्य संस्कृती मधून आपल्याला मिळालेला एक सुंदर चविष्ट पदार्थ म्हणजे ढोकळा. या डाळ असल्यामुळे ढोकळ्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगली डिश आहे, कारण याला स्टीम करून बनवलं जातं, तेलात तळलं जात नाही, त्यामुळे यात अत्यंत कमी कॅलरीज असतात. 100 ग्रॅम ढोकळ्यामध्ये केवळ 160 कॅलरीज असतात, त्यामुळे तुम्ही आपल्या आहारात ढोकळ्याचा समावेश देखील आवर्जून करू शकता. यामुळे तुमच्या जिभेचे चोचले पुरवले जातील आणि शरीराला पौष्टिक तत्वांचा पुरवठा देखील होईल. स्प्राउट्स. स्प्राउट्स चविष्ट आणि अधिक पौष्टिक असतात. हे नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये खाल्ले जाऊ शकतात. कडधान्याचा यात समावेश असल्याने यामुळे वजन देखील नियंत्रित राहते आणि याला अधिक टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही यात खूप साऱ्या भाज्या, कंदमुळे आणि अन्य पौष्टिक पदार्थ तुमच्या आवडीनुसार मिक्स करू शकता. अनेक संशोधनांमधून सुद्धा हे सिद्ध झालंय की स्प्राउट्स हा प्रोटीनचा देखील एक चांगला स्रोत आहे आणि यात अमिनो ऍसिडचा स्तर देखील खूप जास्त असतो. पालक इडली. व्हिटॅमिन आणि कॅल्शियमने युक्त असलेली इडली आंबवलेल्या तांदळापासून बनवली जाते. आपल्या नियमित इडलीमध्ये पालक टाकून एक हेल्दी ट्विस्ट आपण आणू शकतो आणि सांबार किंवा नारळाच्या चटणीसोबत या इडलीचा आस्वाद घेऊ शकतो. एकदा ही इडली खाल्ली की तुम्ही याच्या प्रेमात पडलास म्हणून समजा. आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, म्हणून आपल्या आहारात कोणत्या गोष्टी कधी खाव्या हे चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती असावं. सकाळचा नाश्ता हा खूप महत्त्वाचा आहे, यामुळे दिवसभर एनर्जेटिक वाटतं. असे अनेक फूड्स आहेत ज्यांचं सेवन आपण रिकाम्या पोटी केलं नाही पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण असे हेल्दी पदार्थ नाश्त्यात सहभागी केले पाहिजे जे आरोग्यासाठी लाभदायक असतील. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.